हरि ओम। सरोज अवीरा आपके बांदा केंद्रातून बोलती मी। माझे मूळ गाव हालेवाडी आजरा तालुक्यामध्ये आणि 2015 पासून मी बापू परिवारात इथं बांदा केंद्रामध्ये आली। हां, आणि एके दिवशी माझी मुलगी 8वीत शाळेला आहे म्हणून एके दिवशी याला आजऱ्याला गेलो होतो, उत्पन्न दाखला हवा होता म्हणून। आणि तिथं गेल्यानंतर तलाठी ऑफिसमध्ये गेली तालुक्याच्या, त्यांच्यानी काय सांगितलं की फॉर्म घेऊन ये तुमच्या गावच्या तलाठी ऑफिसमधनं फॉर्म घेऊन ये म्हणून सांगितलं। मुळात मला तलाठी कोणी आहेत ते माहीतच नाही होतं आणि नेमकं आता काय करू म्हणून प्रश्न पडला। मी बापूंचा धावा घ्यायला लागलो, बापू आता तुम्हीच काय ते बघा, मला यातलं काही माहीत नाही आहे, आणि रामारामाचा गजर करत राहिली। एवढ्यात आमच्या मूळ घराच्या तिथलेच एकटे आले व्यक्ती आणि ती गडिंगजला राहते, पण तरीसुद्धा त्यांनी कामानिमित्त तिथे आले होते आणि ओळखीचे लागले ते। मग त्यांना म्हटलं, काका आणि आमचे गावचे तलाठी कोण आहेत ते तुम्हाला माहीत आहे ना? तर हो आहेत, पण त्यांच्या गावी जायला हवं असं सांगितलं। आणि त्यांच्या गावी जायचं तर मग मला उन्हाचा 1 वाजलेला, आता जाणार तरी कसं, पायलेटही नाही होतं, मग जाणार तरी कशी, म्हणून मी जरा असं हेच झालं, टेन्शनमध्येच राहिले। बापू रे आता तुम्हीच काहीतरी करा म्हणून सांगितलं। एवढ्यात ना तुम्ही एकदा फोन लावून बघा म्हणून मला त्यांना सांगायची बुद्धी झाली। एवढ्यात त्यांनी फोन लावला आणि नंतर त्यांनी सांगितलं काय, अहो मी इकडेच आलो आहे आजऱ्यामध्येच, आणि तर तुमचे सही शिक्का वगैरे, तर आहो संगत आहे माझ्या, म्हणजे सोबतच घेऊन आली आहे असं त्यांनी सांगितलं। आणि ओकेच झालं म्हणून त्यांना असं हे करलं, बापू राय आंबदने असं म्हणून सांगितलं त्यांना, आणि तुम्हीच हे सगळं घडवून आणल्यात। आणि नंतर त्यांच्या कृपेमुळं, बापूरायाच्या कृपेमुळं मला तेही व्यक्ती भेटली आणि नंतर माझं एक कामही झालं। आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार, गुरुवारी गेलेली मी, शुक्रवार होता, तर शुक्रवारी गेली आणि त्यांच्याने सांगितलं की सोमवारी यायला हवं, आता बापूराया काय करू आणि तुम्हीच काहीतरी करा म्हटलं, सोमवारपर्यंत मला राहण्याचं परवानगी नाही आहे असं सांगितलं। तर एवढ्यात आमच्या घराच्या बाजूची एक व्यक्ती पुन्हा परत दुसऱ्या दिवशी आली शुक्रवारी, अरे तू इकडं कुठं असं सांगितलं। तर मी ह्या कामासाठी आलो आहे, अरे मग मी करून देते ना काम, म्हणजे बापू कृपेनं तेही व्यक्ती माझ्याबरोबर सोबत आली, म्हणजे हे मला बापूरायानेच मला ही मदत केली। हरिओम।